शिवसेना प्रमुखांच्या निधनानंतर शिवसैनिक हवालदिल झालाय. पक्षाचे खासदारच त्या पक्षाला कंटाळून पक्ष सोडतायत. तिथं शिवसैनिकांची काय गत असेल अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. ठाण्यात आयोजित केलेल्या प्रचार सभेमध्ये अजित पवार बोलत होते. शिवसेनेचे काही नेते काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये येण्यासाठी इच्छुक होते. त्यातील एका नेत्याच्या मुलाला खासदारकीची उमेदवारी देण्यात आल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आणि त्यामुळे त्या नेत्यांपैकी एक एकनाथ शिंदे होते असं अप्रत्यक्षपणे अजित पवारांनी सुचवलंय. आज आपल्या राज्यामध्ये जे पक्ष आहेत त्याच्यामध्ये शिवसेनेची काय अवस्था आहे? बाळासाहेब ठाकरेंचं दुःखद निधन झाल्यानंतर आज शिवसैनिक अक्षरशः हवालदिल झालेला. ज्यांना शिवसेनेने शिवसैनिकांनी कष्ट घेऊन खासदार केलं, आमदार केलं, ती लोक आज तिथे राहायला तयार नाहीये. मोहन रावलेंचं उदाहरण घ्या, आनंद परांजपेंचं उदाहरण घ्या. आनंद परांजपेंचे वडील स्वतः प्रकाश परांजपे खासदार होते. आनंद परांजपे नंतर त्या पक्षाचे खासदार झाले. आज एक तरुण सहकारी त्या पक्षाने खासदार करताना देखील तिथे राहू इच्छित नाही, त्याच्या मागे निश्चितपणे तरी काही कारण असू शकतं. काही लोक काँग्रेसच्या वरिष्ठांच्याकडे गेलेले होते आणि सांगत होते आम्ही काही आमदार आहोत, आम्हाला मंत्रीपद द्या आणि आम्ही आमचा पक्ष सोडायला तयार आहोत, आम्ही काँग्रेस बरोबर यायला तयार आहोत. अशा पद्धतीच्या माणसांच्या मुलांना आज उमेदवारी दिलेली. काय त्यांच्याकडनं अपेक्षा तुम्ही करणार आहे? मी जाहीरपणे सांगतो, या निवडणुका लागायच्या आधी 8 ते 10 खासदार काँग्रेसच्या नेतृत्वाला भेटत होते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेतृत्वाला भेटत होते, सांगत होते की आता आमचा शिवसेनेच्या नेतृत्वावर विश्वास राहील. अजित पवार यांनी जाहीरपणे सांगितलं आहे, सेनेचे काही नेते हे आघाडीच्या संपर्कात होते, काँग्रेसच्या पक्षनेतृत्वाला त्यांनी भेट दिली होती, त्याचप्रमाणे राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला सुद्धा त्यांनी भेट दिली होती आणि आम्ही काँग्रेसमध्ये आणि राष्ट्रवादीमध्ये यायला तयार आहोत अशी स्पष्ट कबुली शिवसेनेच्याच काही नेत्यांनी दिली होती असं अजित पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे. वळतोय पुढच्या बातमीकडे. महाराष्ट्रात सुपारी घेऊन सहकार चळवळ उद्ध्वस्त करण्याचं काम स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केलंय अशी टीका गृहमंत्री आर आर पाटील यांनी केली आहे. स्वाभिमानीचे नेते फक्त ऊस आंदोलनाच्या वेळी बाहेर पडतात आणि जनतेची माथी भडकवण्याचं काम करतात असं आर आर पाटील यांनी म्हटलंय. पंढरपूर